माहींच्या जागेबाबत संवादाचा अभाव कायम राहिला असं शिंदेंनी म्हटलंय. राज ठाकरेंशी चर्चा झाली पाहिजे होती असंही शिंदेंनी वक्तव्य केलंय. जी 24 तासाच्या 2 द पॉइंट मुलाखतीमध्ये शिंदेंनी हे स्पष्टीकरण दिलंय. जागावाटपावेळी बोलणं झालं पाहिजे होतं. मनसे निवडणूक लढवतीये, आम्हीही निवडणूक लढवत आहोत. माहीम जागेबाबत कम्युनिकेशन गॅप होता, वेळेत सर्व गोष्टी झाल्या पाहिजे होत्या. जागावाटपावेळी राज यांच्याशी बोलणं झालं पाहिजे होतं, असं झालं नाही असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. दुसरीकडे काही जागांबाबत बोलताना मुंबईतल्या एका जागेबद्दल खूप चर्चा वारंवार होते, ती माहीमच्या जागेबद्दल. राज ठाकरेंनी त्याच्यानंतर सडनली आम्ही बघितलं की तुमच्यावरती म्हणजे तुम्ही त्यांना नेहमी भेटायचा, तुमच्यातलं आम्ही एक वेगळ्या प्रकारचं बॉन्डिंग बघितलं होतं, पण अचानक निवडणूक आल्या, त्या जागेवरनं गडबड झाली आणि राज ठाकरेंनी कदाचित त्याच्यामुळे तुमच्यावरती अचानक अटॅक सुरू. त्यांचा पक्ष निवडणूक लढतोय, आमचा पक्ष निवडणूक लढतोय, आता निवडणूक आम्ही लढतोय. आता निवडणूक लढल्यानंतर एकनाथ शिंदे चांगले आहे, निवडणुकीचा तो प्रचाराचा भाग आहे. कोणी काय आरोप करावे हा त्याचा त्याचा विषय आहे. माहीमच्या जागेवर बिनसलं असं वाटतं? माहीमच्या जागेबद्दल देखील चर्चा झाली, त्याच्यावर देखील काही मिसकम्युनिकेशन होतं, कम्युनिकेशन गॅप होता. पण काय राज ठाकरेंकडनं तुम्हाला ऑफर होती किंवा त्यांच्याकडनं तुम्हाला काही विचारणा झाली होती, काय झालं होतं माहीमच्या बाबत? नाही कसं चुकलं म्हणजे काय कसं वेळेमध्ये सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या. आणि सीट शेअरिंग झाल्यानंतर हे सगळे मुद्दे आले, त्यामुळे थोडी अडचण झाली आहे. बघूया आता त्याच्यावर मी काय बोलत नाही. ठाकरे आहेत, बाळासाहेबांचा नातूच आहेत अमित ठाकरेसुद्धा, त्यांना तिथे आपण समर्थन द्यावं असं तुम्हाला तेव्हा काय विचार झाला किंवा म्हणजे राज ठाकरे सर्वांकरला पाठवलं परंतु त्यांच्याकडे ते भेटले चर्चेला पाठवलं. तुमचं झालं बोलणं काय शिंदे साहेब त्यांच्याशी? तुमचं काही बोलणं झालं राज ठाकरेंशी त्या विषयावरती? माझंही बोलणं झालं त्यांच्या बरोबर, पण काही कधी कधी काय वेळेवर काही गोष्टी चर्चा होणं त्यालाही महत्त्व असतं.